शुभ सकाळ. मी दीपक पळसुले. सकाळचे 6 वाजता ग्रामदेवता या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला देवाचा दर्जा मिळावा, त्याचं मंदिर व्हावं, एवढंच नाही नंतर ते मंदिर अवघ्या तालुक्याचं ग्रामदैवत व्हावं, अशा घटना तशा अगदी दुर्मिळच. सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्याचं ग्रामदैवत असंच आहे. नायब तहसीलदार दामाजी पंत यांनी केलेल्या अतुलनीय कार्यामुळे आणि विठ्ठलाप्रती असलेल्या त्यांच्या भक्तीमुळे त्यांना संतत्व प्राप्त झालं. आपल्या ग्रामदैवतांच्या मालिकेत आज जाऊयात मंगळवेढ्याला आणि जाणून घेऊयात दामाजी पंतांच्या कार्याचं महत्व. मंगळवेढा सोलापूर जिल्ह्यातला एक तालुका. ज्वारीचं कोठार ही या तालुक्याची पूर्वीपासूनची ओळख. या मंगळवेढ्याचं ग्रामदैवत म्हणजे दामाजी पंत. दामाजी पंतांची नगरी अशीच मंगळवेढा तालुक्याची ओळख आहे. वयाच्या 40व्या वर्षी पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याचा योग दामाजींना प्रथम आला. पंढरपूरचा दिव्य सोहळा पाहून ते वारकरी पंथाचे अनुयायी झाले. पांडुरंगाचे निस्सीम भक्त म्हणून धार्मिक गोष्टींकडे विशेष लक्ष देऊ लागले. गीतेच्या पठणाबरोबरच ज्ञानेश्वरीचं वाचनही ते आवडीनं करू लागले. हुशार संत प्रवृत्तीचा अधिकारी म्हणून दामाजी पंतांची ख्याती झाली. दामाजी पंत लोकसेवक असले तरीही विठ्ठलाचे निस्सीम भक्त बनले. त्यांनी केलेल्या लोकोद्धाराच्या कामांमुळे त्यांना संतत्व प्राप्त झालं आणि आज मंगळवेढा नगरीत एका भव्य मंदिरात दामाजीची पूजा होते. आता इथली खासियत अशी आहे की दामाजी पंत हे असे संत आहेत की ते गोरगरिबासाठी त्यांनी अन्न वाटप केलं. दुसऱ्याचं अन्न असताना सुद्धा त्यांनी गोरगरिबासाठी अन्नदान केलं. त्यामुळं ह्या मंदिराची काय अशी ख्याती आहे की दुपारी 12 वाजता आरती झाल्यानंतर जेवढे लोक येतील तेवढ्या लोकांनी अन्नदान केलं जातं. समजा सरास जरी समजा बाहेरनं जरी आले कोण वारकरी मंडळी वगैरे त्यांची मंदिरातर्फे संस्थेतर्फे सोय केल्या जाते. दामाजी पंतांचा चेहरा श्रद्धाळू आणि भाविक दिसत असे. वरिष्ठांचीही त्यांच्यावर मर्जी बसली. अहमद शाह वल्ली या बादशहानं दामाजी पंतांची भरती मंगळवेढा इथं नायब तहसीलदार म्हणून केली. मंगळवेढ्याला दामाजी पंत तहसीलदार म्हणून सन 1458 ते 1460 पर्यंत काम करत होते. दुर्दैवानं याच काळात 2 वर्षांचा भीषण दुष्काळ मंगळवेढ्याच्या पंचक्रोशीला सोसावा लागला. मंगळवेढ्याच्या आसपासचा सर्व मुलुक दुष्काळाच्या खाईत लोटला गेला. पंढरपूर, सोलापूर, सांगोला, विजापूर या सगळ्या भागातली आम जनता भुकेनं मरणासन्न झाली होती. घरातलं धान्य संपलं म्हणून लोक भीक मागायला लागले. दामाजी पंतांनी कोणताही विचार न करता शासकीय गोदामं लोकांसाठी खुली केली. आजही दामाजी पंतांचे ते उपकार मंगळवेढ्याची जनता विसरली नाही. दामाजी पंत आहेत म्हणूनच महाराष्ट्रात आज मंगळवेढ्याची ओळख दामाजी पंतामुळे तर निर्माण झालेली आहे. नाहीतर मंगळवेढ्याला ज्वारीचं कोठार म्हणून ओळखलं जातं आणि मग ते ज्वारीचं जे कोठार आहे ते दुष्काळात दामाजी पंतांनी सगळ्या नागरिकांना खुलं करून दिलं. त्यामुळे त्यांचे उपकार आहेत. त्यांच्यामुळे तर आमचे वाडवडील जगले आणि म्हणून तर आम्ही आजचा हा दिवस पाहू शकतो ना. वारकरी म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला प्रसन्नता वाटते कारण ही असणारी भूमी जी आहे ही संताची भूमी आहे. इथला एक महिमाच अपार आहे. सुख शांतता या ठिकाणी लाभते आणि जेवणामध्ये कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी दुःख येत नाही. मी असं जवळजवळ 50 वर्ष झालं मी वारकरी आहे. मी सेवा पंढरपूरला करतो, मंगळवेढ्याला करतो. असं हे सुखाचं असणारं आगर दामाजी पंताची नगरी आहे. बादशहाच्या गोदामातलं धान्य दुष्काळी जनतेला खुलं केल्याची चर्चा सर्व दूर पसरली. मंगळवेढ्याला गेल्यास पोटभर खायला मिळतं ही बातमी वणव्यासारखी पसरली. एक वेळचं जेवण मिळावं म्हणून 12-12 मैल चालत लोक मंगळवेढ्याला यायला लागले. अक्षरशः 100-200 जमावानं ते यायला लागले. दामाजींच्या दातृत्वाची खबर बादशाह हुमायून शहा याला मिळाली. त्यांनी दामाजी पंतांना बेड्या ठोकून आणण्याचं फरमान सोडलं. हाच विठ्ठल मोहिमेचा आणि विठ्ठलाच्या भक्तीचा कसोटीचा काळ होता असं म्हणून विठू महारानं म्हणजेच पांडुरंगानं कमरेची थैली काढून बादशहाच्या दरबारात उघडली तेव्हा त्यातून मोहरांचा प्रचंड ढीक पडला. पांडुरंगानं पैशाचा भरणा केल्याची पावती मागितली आणि पावती मिळताच पांडुरंग दरबारातून अदृश्य झाले.
तिकडे बादशहाचे लोक दामाजी पंतांना घेऊन दरबारात हजर झाले. मग पांडुरंगानं पाठवलेला नजराणा पाहून खुश झालेल्या बादशहानं सत्कार करून दामाजींना सन्मानपूर्वक परत मंगळवेढ्याला पाठवलं. हा आहे विठ्ठल भक्तीचा महिमा. पांडुरंग ज्यांच्यासाठी समोर येतोय त्यांची भक्ती काय असेल ती भक्ती आपण शब्दात वर्णन करू शकत नाही. आपण आपल्याला भक्ती म्हटलं की टाळ पखवाज घेऊन भजन करणं कीर्तन करणं याला आपण भक्ती म्हणतो. देवाच्या समोर बसणं देवाला अभिषेक घालणं याला आपण भक्ती म्हणतो. पण दामाजी पंतांनी भक्ती आपल्या समोर मांडली ती सामान्यामध्ये सुद्धा तुम्ही परमात्मा पहा तोच पांडुरंगन. मंगळवेढ्यात आलेले वारकरी भाविक वाटसरू तृप्त होऊन जावा असा या दामाजी पंत मंदिराचा प्रयत्न असतो. त्यासाठी 12 महिने इथं अन्न छत्र चालवलं जातं. भाविकांच्या जेवणाची आणि मुक्कामाची सोय या मंदिरात आहे. आमच्या मंगळवेढ्याचं अन्न छत्र ही भाविक भक्ताच्या देणगीवर रोज कोण पावत्या फाडतेत, कोण तांदूळ देतं, कोण गहू देतं, कोण ज्वारी देतं, ह्या देणाऱ्या भाविकांच्या ह्याच्यातून आमचं अन्न छत्र चालतं. रोज आमचे कमीत कमी 150 ते 200 रोज सध्या जेवत येत आणि आषाढी आणि कार्तिक वारीला 1000 लोक येतात. त्यांना पूर्ण चांगलं आणि मिष्ठानं जेवण देतो. त्यांना रोज भात आमच्या मंगळवेढ्याच्या शिवारातली ज्वारीची भाकरी रोज बदलून भाजी असते आणि स्वीट म्हणजे शिवरा कधी लाडू कधी जिलेबी अशा पद्धतीचं आमचं जेवण असतं. यामुळे पंढरपूरला मंगळवेढ्याहून वारकरी मंडळी मोठ्या प्रमाणावर येऊ लागली. स्वतः दामाजी पंतांनी पांडुरंगाच्या भक्तीकरता लोकांना प्रोत्साहन दिलं. मंगळवेढ्यामध्ये भजनी मंडळी व वारकरी संप्रदाय यांचा मोठा प्रसार झाला. मंगळवेढ्याच्या दामाजी पंतांचा वाडा हे सगळ्या वारकऱ्यांचं आश्रयस्थान झालं. दिंड्या भजनी मंडळं मंगळवेढ्याला राहून दामाजी पंतांचं दर्शन घेऊनच मग पंढरपूरला जाऊ लागली. आजही ती परंपरा चालू आहे. पंढरीला जाता येता संत दामाजींच्या चरणी वारकरी नतमस्तक होतो. सरकारी अधिकाऱ्याचं मंदिर आणि तेही एखाद्या तालुक्याचं ग्रामदैवत असण्याचं राज्यातलं हे एक दुर्मिळ उदाहरण म्हणावं लागेल. एका सामान्य लोकसेवकाच्या असामान्य कर्तृत्वाचा विस्मयकारी आविष्कार म्हणजेच मंगळवेढ्याची ही पावन भूमी. याच भूमीतून लोकसेवक असलेल्या दामाजी पंतांना संतपद बहाल झालं. अर्थातच त्याला महाराष्ट्राचं लोकदैवत असलेल्या विठ्ठलाचा कृपाप्रसादही तेवढाच कारणीभूत ठरला. या सर्वांचा परिपाक म्हणजेच आज मंगळवेढ्यात होत असलेली संत दामाजी पंतांची नित्य आराधना. अयुब कागदी सोबत शिवकुमार पाटील, ABP माझा, सोलापूर.